नमस्कार भावान स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर भावानू आज आपण फोटोशॉपसारखा स्किन रिटचिंग टोन जो काय तर तो आपण मोबाईलमध्ये येणार आहे तर आज आपण ऑइल स्किन रिटचिंग यावर तोटेल घेऊन आलो आहे तर आज खास करून ॲटोज स्केचबुक हे ॲप वापरले गेलेले नाही तर आज आपण पेंटर पेंटरमध्ये ऑइल पेंट इफेक्ट म्हणजे स्मूथिंग बिथिंग सगळ्या गोष्टी करणार आहे एक नंबर इफेक्ट आहे भावानो शेवटपर्यंत बघा आणि एकदम खतरनाक आहे तर त्यासाठी मला या तुटरलला भावनं ढीक प्रेम पाहिजे आपल्या आजच्या तुटलरचं एक टार्गेट आहे एक हजार नक्कीच तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट कशीला जास्तीत जास्त हे टोटल शेअर केला तर लवकरात लवकर हे कम्प्लीट होईल त्याजवळ हे टोटल कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आवडलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपली प्रोसेस कशी असणार आहे पहिल्यांदा आपण रूममध्ये जसं की एक टोन आहे टोन म्हणजे काय खास करून लाईट ॲडजस्ट करणार आहे बाकी तो कुठलाही कुठल्याही प्रकारचा इफेक्ट मारला जाणार नाही आहे त्यानंतर डायरेक्ट आपला जो काही पिक असणार आहे तर तो इन्फानाईट पेंटरमध्ये ॲड केलं जाणार आहे आणि तिथं संपूर्ण जो काही चेअर आहे तर तो स्मूथ केलं जाणार आहे तर त्यासाठी कुठला ब्रश वापरायचा परत कोणता टूल वापरायचा या सगळ्या गोष्टी डिपान डिटेल्समध्ये सांगितल्या जातील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथं मराठी क्रिएटरमध्ये खास करून पहिल्यांदाच मी असं खास करून इन्फ्रानेट पेंटरवरनं स्किन स्मूथ होत्या असं मी सांगवले तर ह्या टाईपचं तुटेल कोणीही टाकायचं नाही आहे खास करून मी कॉपरेट देऊ आहे असा मेन विषय कारण का माझा कंटेंट आहे हो, या टाईपमध्ये मी आत्ता मुद्दा क्लिअर करतो ही पहिली आणि मेन गोष्ट त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डॉज अँड बर्न प्रोसेस पण शिकणार आहे एक वेगळी जसं की त्याला आपण स्किन ऑइलिंग म्हणजेच एक रिफ्लेक्टिंग स्किनचा इफेक्ट येतोय तर त्या आपण भरपूर गोष्टी आहेत आजच्या टोटलमध्ये तर त्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत तर त्यासाठी आजचं टोटल पण बघा आणि आज भरपूर आपल्या टोटलला लाईक द्यायचा आहे खास करून तुमच्या मित्रांना पण हे टोटल शेअर करा नक्कीच त्यांना पण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील बाकी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जेवढे विसरू नका तर चला तर आता आपण आपल्या बिना घालता टोटलला सुरुवात करूया तर भाऊ न आता म्हणलं आपल्या लाईट तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये तर इथं पी एन जी फॉर्मॅटमधला फोटो ॲड केला पण पाठीमागे जे काही व्हाईट बॅकग्राउंड आहे तर ते ॲड झाले तर त्यासाठी आता खास करून आपण स्क्वेअर घेऊया एका एक ही जी काही साईज आहे ही घेऊया आणि जो काय नको असलेला भाग काढून टाक्या नक्कीच फक्त स्किन तेवढी घ्या जेणेकरून तुम्ही फक्त स्किनचं जे काय रिटिचिंग आहेत तर ते समजून सांगावली बाकी आपण आपल्या ऑइल पेंट इफेक्टवर किंवा मॉडेल इफेक्टवर भरपूर लुटायला आणल्यात पहिल्यांदा आपण या गोष्टीकडे बघूया हो तर आता स्किनवर काय काय करायचं आहे काय काय गोष्टी आहे त्या आम्ही स्टेप बाय स्टेप सांगतो इथं कोणत्याही प्रकारचा स्मूथिंग इफेक्ट मारला जाणार नाही आपण संपूर्ण इफेक्ट इन्फानेट पेंटरमध्ये मारला जाणार आहे आन भर्पुर भर्पुर तर त्याच गोष्टी बाकी अजून पुढं डॉज आणि बर्न प्रोसेस आहे हे पण भरपूर असा शिका भरपूर काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघा तर आता आपण आली पहिल्यांदा लाईट या सेक्शनमध्ये लाईट या सेक्शनमध्ये अंतर जरा तुम्ही तुमच्यापर्यंत जसं की कॉन्ट्रेक्स इंटरेस्ट करून घ्या कॉन्ट्रेक्ट्स मी जसं की जरा केला हायलाईट आहे तर ती संपूर्णरित्या परफेक्टलीरित्या मायनस केली जेणेकरून तुम्हाला आता आपल्या चेहऱ्यावर जो काय लाईट आहे तर तू दिसाला आहे परफेक्टलीरित्या शॅडो जरा वाढवतो लई पण वाढवू नका ती व्हाईट्स जरा वाढवतो ब्लॅक शाड टाईपमध्ये करून टाकतो तुम बघू शकताय जसं की असा होता मी खास करून चेहरा जरा मोठा करतो असा होता चेहरा तो असा झाला त्यानंतर तुम्हाला जर व्हायब्रन्स वाढवायचा असला तर वाढवा खास करून लई अति वाढवू कर म्हणजे अति करू नका लास्टला आणि इफेक्ट मारणार असेल तर मारू शकता मिक्स सेक्शनमध्ये या मिक्स सेक्शनमधलं पहिले जे तीन टोन असतात तर ते आपल्या फेसचा टोन असतात त्यातला कुठला कुठली गोष्ट ॲड करायची असते ॲडजस्ट करायची असते ल्युमिनची जी काय खालची गोष्ट असते हे ॲडजस्ट करायची असते तर तुम्ही टोन तुमच्या चेहऱ्यावरचा ओळखून घ्या खास करून कुठला टोन आहे आपल्या चेहऱ्यावर त्या टाईपमध्ये दे। ओके डन म्हणा बाकी काही गोष्टी जास्त करत बसू नका त्यानंतर इकडे या क्लॅरिटी ढिक करून टाका क्लॅरिटी मी नाही आत्ता कसा पण चेहरा दिसू दे आपण इन्फ्रानेट पेंटरमध्ये स्मूथ केल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिसणार आहे त्यानंतर टेक्स्चर जरा मी वाढवून घेतो जेणेकरून डिटेल्स या गोष्टी येतील ह्या आपण प्लेन करणारच आहे फोटो गेल्यावर त्यानंतर शार्पिंग जरा मारतो बाकी इथं तुम्ही काय नॉय ॲडिक्शन ते अजिबात काय मारू नका आत्ता इथं तर एवढंच काम आहे नक्कीच तुम्हाला कळल्या असतील सगळ्या गोष्टी लाईट ॲडजस्ट केली कलर ॲडजस्ट केला त्यानंतर डिटेल्स गोष्टी ॲडजस्ट केल्या इफेक्ट्स ॲडजस्ट के केल्या भरपूर साऱ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या त्यानंतर इथं परफेक्टली रित्या सेव्ह करून घ्यायचा सेव टू डिवाईस ओके एवढीच गोष्ट आहे इथं त्यानंतर आता हीच जी काय पीक आहे म्हणजे जो काय मॉडेल आहे जो आपण आता इन्फ्रान्त पेंटरमध्ये ॲड करणार आहे आणि तिथं फायनल इफेक्ट त्याला मारणार आहे अजून भरपूर गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला याच्या टोटेलमध्ये सांगतोच तर भाऊ ना आता बोलवले पहिले इन्फानेट फेंटरी ॲप्लिकेशनमध्ये तर इम्पोर्ट ना मी गॅलरीमधनं जो काय आपला पिक्स सेव्ह केला तर तो इथं ॲड करून घेतो इमेज सेक्शनमधनं या टाईपमध्ये जसं जसं की तुम्ही बघू शकताय आपण आपला जो काय पीक आहे तर तो ॲड केला आहे तर आता ह्याला आपण स्मूथ करायला पाहिजे आहे कारण का स्मूथ खास करून लाईटरूममध्ये एवढं परफेक्ट होत नाही तर इथं कसं करायचं काय कुठला टूल आहे किंवा कुठला ब्रश आहे मी तुम्हाला सांगतो अशा टाईपचं टोटल भावनं आधी कुठंही आलं नाही आहे खास करून इन्फानाईट पेंटरवर आधी सगळीजण ॲटोडे स्केचबुक असेल किंवा अन्य कुठले ॲप्स असतील तर त्यानं खास करून जी काय स्किन असेल तर ती स्मूथ करत होती पण आपण फायनली आपण इन्फानेट पेंटरनं जी काय आपली स्किन आहे तर ती स्मूथ करावली बाकी डॉज अँडबद्दल जी काय प्रोसेस आहे म्हणजेच तुम्हाला रिफ्लेक्टिंग जी काय स्किन दिसते तर ती पण आपण पुढं घेऊन येणारच आहे खास करून तुम्ही बघाच तर आता खास करून स्मूथिंगसाठी कुठला टोल आहे जो काय हाताचे चिन्ह दिसत आहे जसं की आता आपण आधी वापरत होतो खास करून ब्रश अँड डायरेक्ट इरेझर पण त्याच्यामध्ये एक चिन्ह आहेत तर ते कोणाला माहीत नव्हतं तर या हाताच्या चिन्हावर एकदा क्लिक करा तर हेच म्हणजे खास करून स्मूथिंगचा टोल आहे तर ह्या टाईपमध्ये जसं की आता ह्याच्यातला ब्रश कुठला वापरायचा मी तुम्हाला सांगतो या हातात चेन्नवर एकदा क्लिक करा जेणेकरून ब्रशेस ओपन होतील तर स्प्रेअर सेक्शनमध्ये जायचं आहे तुम्ही स्प्रेअर सेक्शन तुम्हाला एकदम नवीन वाटेल तर या स्प्रेअर सेक्शनमध्ये जावा आणि तुम्हाला इथं सॉफ्ट एअर ब्रश नावाचा एक ब्रश भेटेल काय म्हटलं मी सॉफ्ट एअर ब्रश हे सॉफ्ट एअर ब्रश सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटसाठी तीन गोष्टी आहेत जसं की पहिल्या ह्याच्यात तुम्ही साईज अँगल ॲडजस्ट करू शकताय सेटिंगमधनं तुम्ही ब्लर पूल फ्लो ॲडजस्ट करू शकताय त्यानंतर इकडे पुढे गेल्यावर तुम्ही ओपॅसिटी फ्लॉन अँड ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही खास करून तुम्हाला जर बदलायचं झालं तर तुम्ही साईज बदलू शकता त्यानंतर ह्यातलं काही चेंज करू नका ह्यात खास करून ब्लर तुम्ही बघून घ्या पस्तीस आहे पुल बारा आहे आणि फ्लो पस्तीस आहे ओके हे ब्लेंड मोडचं ऑप्शन आहेत सगळं म्हणजे ब्लेंड मोडला जे काय सेटिंग असते तर ते आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय खास करून ऑपरेशिटी शंभर ठेवायची आहे आणि सॉफ्टन शंभर ठेवायचा आहे त्यानंतर जर बघा गेलं तर फ्लो यू चौदा खास करून जेवढा कमी येईल तेवढा कमी ठेवा हां जरा वेळ लागू दे पण कमी ठेवा जेणेकरून ती परफेक्टलीरित्या मॅच होईल तर आता मी फास्टलीरित्या सॉफ्ट कसं होतं आणि काय होतं मी तुम्हाला दाखवतो तर भावानू तुम्ही बघू शकता आहे कसलं एकदम भारी जे काय स्किन सॉफ्ट किंवा रेटिचिंग आहे तर ते एकदम परफेक्टली रिझा झाले भावानू तुम्ही बघू शकताय असं तुम्हाला आधी कोणच सांगितलं नसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यो कंटेंट आणला आहे तर त्यासाठी एक महिना तर या गोष्टीवर तुटरेल कोणीही टाकू नका खास करून मराठी क्रिएटर सेक्शनमध्ये कारण का मी कॉपरेट मारू शकतो कारण का माझा कंटेंट आहे ओके कारण का मी बघावले मला मेसेज करलेत की दादा तुमचं जो का कंटेंट आहे हा चोरला आहे असू दे म्हणलं आपलीच सगळी क्रिएटर आहेत पण कुठंतरी एक व्हालं आहे कारण का मी शोधायचं आणि त्यावर तुम्ही कंटेंट करणार म्हणजे जे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी सांगवली बाकी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही पर्सनली वापरले तरी चालते बाकी डिग प्रेम बाकी आता एवढी तर आपली गोष्ट झाल्या खास करून तर ह्याला म्हणतात रिटचिंग म्हणजेच एकदम सॉफ्टनेस आपली स्किन झाली तर त्यानंतर आता ह्याला आपण करणार आहे जसं की डॉज अँड बर्न प्रोसेस डॉज अँड बर्न प्रोसेस ही आपण पिकसा ड्या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहे एकदम सोप्या भावनं काही अवघड नाही त्यात फक्त काही दोन शेप ॲड करायला लागतात एक पांढरा आणि एक काळा त्याला खास करून ब्लेंड मोड चेंज करावं लागतो या सगळ्या गोष्टी आपण येत्या टोटलमध्ये बघावच बाकी हे जे काय सॉफ्ट करायचे जे काय मी ट्रिक सांगितली आपली इन्फनेट पेंटरमधनं तर ही कशी वाटली खास करून नक्की कमेंट करा कारण की आपण काही ना काही शंभर टक्के एकदम नवीन आणतच असतो वरच्यावर नक्कीच तुम्हाला आवडलं असणार आहे मागे प्रेम तर चला तर आता आपण जो आपल्या पिकसा ॲप्लिकेशनमध्ये तर भाऊ ना आता पण आपल्या पिक्सार डे ॲप्लिकेशनमध्ये तर इथं मी जो काय पिक आहे तर जो आपला ॲड करून घेतला आहे तर इथं पहिल्यांदा तुम्ही काय खास करून रिसाईज करून घ्या रिसाईज हे करणं सगळ्यात मेन आहे आणि महत्त्वाचं आहे तर त्यानंतर तुम्हाला जर काही कमी वाटली यात जसं की डार्कनेसची तर काय करा खास करून क्लॅरिटी फक्त वाढवून घ्या जरा जेणेकरून एक वेगळा इफेक्ट येईल ओके स्मूथ राहिलं सोडा पण एक वेगळा इफेक्ट येईल एवढ्या गोष्टी करून घ्या त्यानंतर काय करायचं आहे खास करून एक दोन शेप ॲड करायचे जसं की दोन कुठलं एक व्हाईट संपूर्ण आणि एक ब्लॅक मी त्याला डॉज आणि बर्न प्रोसेस म्हणतो जसं की व्हाईट असं संपूर्ण या पद्धतीनं ॲड करून घ्या त्यानंतर काय करायचं आहे ब्लेंड मोड जो असतो तर तो चेंज करायचा ब्लेंड मोड फक्त ओव्हरली करून घ्यायचा एवढीच गोष्ट आहे बाकी काय करायचं नाही त्यानंतर जर ऑपोसिट तुमच्या पद्धतीनं ॲडजस्ट करा जास्त असली तरी काय अडचण नाही असू द्या त्यानंतर खास करून तुम्ही या वरच्या इरेझर सेक्शनमध्ये इथं फक्त इन्वर्ट करा रिस्टोरमध्ये जावा आणि खास करून जो का हार्डनेस आहे तर तो झिरो करायला ऑफिसिटी तुमच्या पद्धतीनं ठेवा खास करून मी तुम्हाला सांगाल आणि जिथं जिथं लाईट आहे तर तिथे जिथं ते मारून घ्या त्या टाईपमध्ये म्हणजे रिफ्लेक्ट होते रिफ्लेक्ट एकदम परफेक्ट रिफ्लेक्ट होते एकदम नाद दिसते एकदम नाद तुम्हाला मी सांगतो एकदम परफेक्ट दिसते जिथे तिथं लाईट आहे फक्त तिथेच मारून घ्या तर वाहून ही झाली आपली डॉज प्रोसेस आता बर्न प्रोसेस राहिल्या जसं की तुम्ही बघू शकता जसं की रिफ्लेक्ट जरा झाले आता बर्न प्रोसेसना अजून जरा रिफ्लेक्टिंग दिसते तर त्यासाठी काय करायला लागणार आहे आपल्याला जसं की हे फोटो सेट करणार असलं तर सेट करा काय अडचण नाही सेट करा त्यानंतर आता इथे जे आता मगाशी आपण काय केलं ते ॲड व्हाईट केलं तर आता इथं काय करायचं आहे ब्लॅक ॲड करायचा आहे या डाईपमध्ये एकदम मोठं जसं की या डाईपमध्ये ब्लॅक ॲड करून घ्या त्यानंतर ब्लेंड मोड चेंज करायचा खास करून ओव्हरली ओव्हरली चेंज करायचा इरेझरमध्ये जायचं आणि जिथे जिथं आपण शॅडो पडला आहे फक्त तिथे तिथंच ते अप्लाय करायचं जसं की आता इथं शेडो आहे आपला परफेक्ट जसं की फक्त जे काय ह्या असते आपली ऑपॅसिटी तर ते जरा कमी करा त्यावर जर लक्ष असू दे जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही जिथे तिथं आपला शेडो पडला पर आहे परफेक्ट तिथे तिथं मारूनच घ्यायचं नक्कीच बघून या भावांनू एकदम परफेक्ट जसं तुम्हाला मी थमदेलमध्ये दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीनं एकदम नाद आपला इफेक्ट बसला आहे बाकी जर ॲडजस्ट करणार जरा जरागोच सॅच्युरेशन ॲडजस्ट करा जेणेकरून जरावंच कलरिंगला मदत होईल कलरिंगला मदत म्हणजे काय खास करून सॅच्युरेशन जराबच ॲडजस्ट करा त्यानंतर कॉन्ट्री जरा ॲडजस्ट करणार तर ॲडजस्ट करा एकदम कडक इफेक्ट येईल बाकी तुम्ही शकता भावांनू खास कुरून आसा हुथा। आपन रूम पेंटर जीदे करून असा इफेक्ट होता ऑलरेडी आपण जसं की लाईटरूममधून इन्फानेट पेंटरमध्ये ॲड केले तिथे स्मूथिंग करून घेतलं त्यानंतर डॉजन बर मारल्यानंतर एकदम रिफ्लेक्टिंग स्किन झाल्या आता मी तुम्हाला जर झूम करून दाखवतो कसा होता एकदम सिम्पल असा होता फक्त काय दोन दोन शेप घ्यायचं त्यानंतर ते दोन शेप जसं की एकाने एक ॲड करून घ्या पहिला काळा केला तरी चालतोय ब्लॅक केला तरी चालतो आहे फक्त काय ब्लेंड मोड फक्त काय करायचा चेंज करायचा मी तुम्हाला सांगितलं ब्लेंड मोड कुठला ओव्हरली करून टाकायचा त्यानंतर मग जसं की आपल्या इरेजर सेक्शननं ती प्रोसेस करायची नक्कीच एकदम कडक होते बाकी तो तुम्ही वरच या बानानं सेव्ह करू शकता है। एकदम कडकरित्या बाकी आजचा इफेक्ट आजचं स्मूथिंग आजचा जे काही लाईटरिमचा आहे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला कळल्या का नाही नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच काहीतरी युनिक वाटलं का नाही नक्कीच काहीतरी नवीन शिकाय भेटलं का नाही हे पण नक्कीच कमेंट करून सांगा बाकी या ट्विटरला लाईक करायचं आहे आपलं एक हजार लाईकचं टार्गेट आहे त्याचबरोबर या टुट हे ट्विटरला कसं वाटलं नक्कीच कमेंट करायचं आहे हे ट्टल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे हे काम तुमचं भावना कारण का मराठी क्रिएटरला तुम्ही सपोर्ट करायचा आहे आणि आपलं लवकरच पासष्ट हजार सबस्क्रायबर पुरून आहेत तर त्यासाठी मनापासून धन्यवाद सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर बाकी डिप प्रेम भेटवलं कर्जरचा पण एकदम चांगले आहे विषय हा ट्विटरमध्ये तोरवा काय जे घ्या टेक केअर लव यू ऑल